हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात तर आज सकाळी सकाळी इथे मी जे काम करत आहे ते तुम्हाला दिसत असेलच तर इथे काय झालेलं माहिती आहे का ही जी मोठी कुंडी आहे रेड कलरची तर त्या कुंडीमध्ये ना एकच छोटी कुंडी ठेवलेली होती आणि साईडला दुसरी ठेवलेली होती पण मी मध्यंतरी ती काढून टाकलेली आहे तर काय झालं आहे की आता हे जे म मनी प्लांट आहे ना ते पूर भरपूर असं वाढलेलं आहे आणि ज्या रेड कलरच्या कुंडीमध्ये ना साईडला ते गेलेलं होतं सगळं वाढत वाढत पण तिथे माती नव्हती त्याच्यामध्ये ते थोडंसं खराब झाल्यासारखं मला वाटत होतं आणि मध्ये त्याच्यात ना कु ुंडे पण झालेले त्याच्यामुळे त्यांनी बरीचसं ते झाड जे आहे ते पानं वगैरे खाऊन खराब केलेलं होतं तर मी काय केलं की ते रेड कुंडीमध्ये ना त्यामध्ये माती टाकलेली आहे माती खरं तर एक्स्ट्रा अशी आणली नव्हती त्याच्यामुळे मग दुसऱ्या कुंडीतील माती त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता इथे साईडला तुम्ही बघत असाल ते जास्वंदीचं झाड मी दुसऱ्या एका कुंडीमध्ये लावून ठेवलेलं आहे मोठ्या कुंडीमध्ये कारण की ना मध्ये बघा मी खत घातलं होतं त्या त्यामध्ये काही झाडं जी आहे ती जास्वंदीची वगैरे किंवा सराफुलीची वगैरे ती खराब झालेली होती तर मग मी काय केलं म्हटलं आता हे जे झाड आहे हे हल्लीच म्हणजे नवीनच होतं आणलेलं आणि त्याची चांगली वाढ होत होती आणि मी मध्ये खताचा गोंधळ केला त्याच्यामुळे मग मी काय केलं की ते त्या कुंडीतलं जे झाड होतं ते सगळं काढलं त्याची माती वगैरे सगळी मुळांना चिकटलेली कटलेली होती ती काढून टाकली आणि म्हटलं तर हे म्हटलं दुसऱ्या कुंडीमध्ये लावून बघूया म्हणजे आता चांगलं झालं तर मग चांगलंच आहे म्हणा पण म्हटलं असं म्हटलं खराब झालं तर आपल्याला जेवायला लागतं मते कारण की ते चांगलं झाड आहे आणि फुल पण त्याला छान येतं त्याच्यामुळे म्हटलं हा एक प्रयोग करून बघूया बघूया आपल्याकडनं चूक झाली आहे पण काहीतरी चुकामध्ये आपण सुधारणा पण करू शकतो काहीतरी केल्याने आपल्याला पण एक आयडिया पण येते म्हणा तर आता संध्याकाळ झाली आहे आणि सकाळचं काय कामं थोडी जी आहेत ते अर्धवटच राहिली इथली पण राहिली आहेत तर म्हटलं आत्ता करते ती आणि सकाळचं काय झालं की गोडला तो डॉक्टरकडे आता न्यायचं होतं त्याच्यामुळे तो जो वेळ होता तो असाच गेला मग सगळं घरातलं सगळं आवरावरी आणि नंतर मग परत डॉक्टरकडे जायचं कारण की याचं परत ऑफिस वगैरे असतं कामं होती त्याच्यामुळे मग मला पण जावं लागलं होतं तर फक्त काय दाखवण्यासाठी बो बोलवलं होतं त्याला बाकी काय एवढं नाही आहे बाकी आता तो चांगलाच आहे व्यवस्थित आहे ती पण त्याच्यामुळे काय झालं की सकाळचा वेळ मग असं कुठे बाहेर पड पडलं ना की मग ती घरातली कामं राहतात किंवा मग इतर जी काय आपली कामं ठरलेली असतात ती पण मग राहून जातात असं होतं ते तर आज तसंच झालं तर आत्ता मी तुम्हाला नाही एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि झाडांच्या बाबतीतच आहे जी मी अशीच म्हणजे गुगलवरती वगैरे सर्च केलं होतं आणि तिथे पण मला ती सेम मा माहिती सापडली तर म्हटलं तुम्हाला पण सांगते की कसं आहे की ते आणि चला आता जास्त बोलत नाही आहे कारण की आता बरीच इथं साफसफाई पण मला करायची आहे कारण ना काय झालं की जी झाडं जी माझी जो काय गोंधळ घातला तो घातला मी पण ती झाडंच पण सुकलेली आहेत तर ती पण आता काढून टाकणार आहे कारण की खरंच खूप खराब दिसतं आहे ते सुकलेली झाडं जर अशी असतील ना बाल्कनीमध्ये म्हणजे आपल्या गार्डनमध्ये जरी असली तरी आपल्याला पण ते खराब वाटतं त्याच्यामुळे ती काढून टाकणार आहे किंवा तरी एक तरी थोडंफार कटिंग तरी करणार आहे मी आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्या झाडांची पानं गळत आहेत आणि त्या त्याच्यामुळे जसं की खाली सगळे कचरा होतोय म्हणजे दोन्ही बाल्कणीमध्ये सेम परिस्थिती आहे आणि जी मी बोलले तीच जी म्हणजे कलम होतं ना म्हणजे जी झाडं आणलेली जासवंदीची ती चांगली राहिली आहेत पण जी आपली गावठी झाडं होती म्हणजे माझ्याकडे दोनच होती मला जास्वंदी त्या बाकी सगळी कलमच आहेत पण त्या खराब झाल्या आहेत आणि काही सदाफुलीची झाडं खराब झाली आहेत तशी मला माझ्याकडे आहेत एक्स्ट्रा म्हणजे दुसरी पण आहेत झाडं म्हणजे तीनचीच उगवलेली होती तर ती आहेत हो ती चांगली आहे, आहेत पण काय काय खराब झाली आहेत तर ओके तर जे झालं ते झालं पण आता हे जे काय झालं आहे म्हणजे खराब वाटते बालपण म्हणजे असं गार्डन असं बघितलं ना झाडांकडे खराब वाटतं ते त्याच्यामुळे म्हटलं ते काढून टाकते आणि इथली साफसफाई पण करायला पाहिजे कारण की पानं वगैरे पडलेली आहेत तर आधी पहिल्यांदी हे सगळं काम करते आणि मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे ती पण तुम्हाला आता दाखवते तर मी तुम्हाला बोलले होते की आता मी तुम्हाला झाडांबद्दल एक काहीतरी दागवणार आहे आणि खूप छान अशी आयडिया आहे ही आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे जे मनी प्लांटचं झाड आहे ते मी घेतलेलं आहे या झाडामध्ये मी तू सुरू सुरुवातीला तरी सांगते की मी काही दिवसांपूर्वी खत घातलेलं होतं झाडांना पण ह्या झाडाला मी घातलेलं नाही आहे म्हणजे ह्या फक्त कुंडीतल्या झाडाला घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे ही कुंडी मी घेतलेली आहे झाडाची तर इथे काय करायचं आपल्याला माचेसच्या काड्यांचा वापर करायचा आहे माचेसच्या काड्यांचा झाडांसाठी खूप चांगला उपयोग आपण करू शकतो तर बघा माचिसची जी काळी असते ना त्याच्यावर बघा काळाचा हा भाग असतो जो तो फॉस्फरस सल्फर मॅग्नेशियम आणि क्लोरोफिल असा मिसळून तयार केला जातो आणि असे मानले जाते ना की यामध्ये ना रासायनिक घटक जे असतात ना ते वनस्पतींसाठी कीटकनाशक म्हणून काम करतात तर माचिसच्या काड्यांवर असलेलं जे फॉस्फोरस असतं ना ते वनस्पतींची जी मुळं असतात ना ती एकदम मजबूत करतात आणि याशिवायच यामध्ये असलेलं जे सल्फर आहे मॅग्नेशियम क्लोरोफिल आहे तर ते वनस्पतींच्या वाढीसाठी सुद्धा मदत करतं आणि त्यांना जर का ती झाडं खराब होत असतील ना ती तर ती खराब होण्यापासून पण रोखण्याचं पण ते काम करतं तर रोपांच्या वाढीसाठी मॅच स्टिक्स वापरणं हे खूप सोपं आहे आहे परंतु यामध्ये ना आपल्याला काळजी पण तेवढी घेणं गरजेची आहे जशी की आता बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असतं की कुंडीची माती ही ना ओलसर असावी लागते तर ती माती ओलसर असली ना की काही तासानंतर म्हणजे एक दोन तासानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये आठ किंवा अशा आठ ते दहा काड्या यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत म्हणजे जशा मी आता ठेवत आहे ना त्याप्रमाणे पण दहाच्या वरती तुम्ही इथे काड्या ठेवायच्या नाही आहेत आणि वरच्या भागापासून काही इंच मातीही दाबायचे जसं मी आता मी ठेवलेलं आहे ना त्याप्रमाणे पण लक्षात ठेवा की काठ्या या भांड्याच्या भोवती एकमेकांपासून काही अंतरावरच आपल्याला ठेवायचे आहेत तर ही जी काळजी आहे ना ती तुम्ही खरं तर घेतली पाहिजे आता आणखी काळजी काय घ्यायची आहे हे मी परत एकदा तुम्हाला सांगते तर दहापेक्षा जास्त ज्या काड्या आहेत त्या आपल्याला इथे वापरायच्या नाही आहे त्यानंतर त्या ह्या काड्या आपण आता ह्यामध्ये ठेवलेल्या आहेत या कुंडीमध्ये अशा रोवून ठेवलेल्या आहेत तर त्या ज्या काड्या त्या किती दिवसापर्यंत ठेवायच्या हे पण मी तुम्हाला सांगते तर त्या दहा ते पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ त्या भांड्यात ठेवायच्या नाही आहेत म्हणजे दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी तुम्हाला ह्या ज्या काड्या आहेत त्या परत काढून टाकायच्या आहेत आणि ही जी प्रक्रिया जी असते ना म्हणजे आता ह्या ज्या काड्या ठेवायच्या आहेत तुम्हाला या कुंडीमध्ये तर त्या फक्त महिन्यातून एकदाच करायच्या आहेत म्हणजे सारखं सारखं तुम्हाला करायचं नाही फक्त एका महिन्यात एकदाच ह्या काड्या फक्त ठेवायच्या आहेत आणि एक गोष्ट महत्त्वाची ती आहे ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही काड्या ह्या ठेवताना त्यावेळी तुम्हाला त्या झाडांना खत घालायचं नाही आहे नाहीतर तुम्ही खत घातलं तर याचा काहीही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे कसं मी पण बघा ती ज्या झाडांना खत घातलेलं होतं पण आता मी ज्या झाडांना खत घातलेलं होतं त्या झाडांमध्ये हे मी तुम्हाला करून दाखवलेलं नाही आहे तर ह्या गोष्टी आहेत मग तर अशा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आपल्या ज्या घरामध्ये असतात पण आणि पण आपल्या त्या माहिती नसतात पण आपण अशा प्रकारे त्याचा वापर हा करू शकतो तर ही ट्रिक खरंच खूप छान आहे नक्की ट्राय तुम्ही करून बघा आणि आता मी पण ती ट्राय केलेली आहे आता ते झाडामध्ये मी ठेवून देणार आहे दहा पंधरा दिवस आणि त्याच्यानंतर ते काढून टाकणार आहे तर आता इथे जी काही बारीक सारीक कामं आहे ती झाडांची मी आता करून घेणार आहे काही झाडांच्या कुंड्यांमध्ये ना अशी आता काही म्हणजे पा झाडं जे सुकलेली आहेत त्यांची पानं वगैरे पडतात ना तर तीच आता साफ करणार आहे आणि पानं जी ती बाहेर इकडे पण पडले आहेत तर आता ही बाल्कनी पण मला झाडून म्हणजे पाणी मारूनच सगळं झाडून घेणार आहे कारण की हे करावंच लागतं कारण की इकडे तिकडे कधी कुठेतरी कचरा वगैरे असतो त्याच्यामुळे ते संपूर्ण सगळं झाडावं लागतंच लागतं आणि झाडलं की जरा छान वाटतं मॉप मी मा म्हणजे मॉपने पण मी पुसून घेते पण ते कधीतरी अशी वेळ येते ना की आपल्याला असं असं वाटतं की नाही बाबा मोप नाही तेवढं स्वच्छ नाही होत आहे तर आपण पाणी मारूनच घेतलेलं बरं तर असं पण करते आणि बघा म्हणजे ना असं आपल्याला ना बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटत असतं की आपलं मन आहे ते आपण मोकळं करावं आपण बिंदास्त राहावं हो, पण ना आ, आ, आपल्या आजूबाजूला म्हणा की अशी काही विचित्र माणसं असतात ना म्हणजे विचित्र स्वभावाची माणसं असतात ना ती जी माणसं असतात ना ती बघा दुसऱ्यांना ना टोमणे सारखे देत असतात किंवा टोमने देऊन बोलतात टोमने देऊन का बोलतात तर त्या आप त्या व्यक्तीला मानसिक त्रास द्यावा किंवा मानसिक त्रास व्हावा याच्यासाठी ते टोमणे मारत असतात आणि मग त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात पण मग अशावेळी आपण काय करायचं तर अशावेळी आपल्याला जर का असं कोणी करत असेल तर आपण काही जसं ऐकलंच नाही यात जर आपण आविर्भावात राहिलो ना तर आपण छानपैकी जगू शकतो कारण की ना काही माणसं बघा कोण काही बोललं का खूपच मनावर घेतात तर ते मनावर न घेताना जसं काही तुम्ही ऐकलंच नाही आणि आपल्याला काहीच फरक पडत नाही या आविर्भावात जगायचं कारण सगळ्यांचं ऐकून घ्यायचा ठेका काही आपण घेऊन ठेवलेला नाही आहे तर आता इथे बघा बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं पण आहे आणि इथे आता मी मस्तपैकी वांगेची कापं बनवलेली आहेत आणि भाजी बनवलेली आहे लाल पालेभाजी आणि भाकरी बनवलेली आहे तर आपलं जेवण पण इकडे मस्त रेडी झालेलं आहे तर चला आजचा हा ब्लॉग जो आहे तो मी आता इथे एंड करत आहे तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा बाय